समर्थ ग्रुपच्या वतीने गणेश उत्सव निमित्त महाभंडारा संपन्न. 2 वर्षापासून कोरोना महामारीच्या संकटामुळे सर्व सण उत्सव साध्या पद्धतीने साजरे करावे लागत होते. मात्र कोरोनाचे सावट हटल्यामुळे सर्व सण उत्साह मोठ्या उत्साहात साजरे होत असून यंदाचा गणेश उत्सव देखील मोठ्या थाटामाटात उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा केला जातोय. कोपरगाव शहरात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या समर्थ ग्रुपच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी गणेश उत्सवानिमित्त रविवार दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोजी महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील समर्थ ग्रुपने अनेक सामाजिक उपक्रम घेत शहरासह तालुक्यात आपली एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. यंदाचा गणेश उत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करत समर्थ ग्रुपने भंडाऱ्याचे आयोजन केले होते. यावेळी शहरातील असंख्य नागरिकांनी गणेश भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला आहे. यावेळी अनेक नागरिकांनी भेट देत समर्थ ग्रुपने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुकही केले आहे. यावेळी समर्थ ग्रुपचे सर्व सभासद पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. समर्थ ग्रुप आयोजित 2022 गणेश उत्सवानिमित्त आज समर्थ ग्रुपच्या वतीने महाभंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. समर्थ ग्रुपची स्थापना 2011 साली आम्ही एक वट लावलं, त्या वटाचं आज वटवृक्ष झालं. आज समर्थ ग्रुपच्या वतीने सामाजिक उपक्रम समर्थ ग्रुपच्या वतीने वेळोवेळी कोपरगाव शहरामध्ये राबवण्यात येते. त्या कोरोना काळामध्ये आपण 2000 अंडीचे वाटप केले. कोरोना काळात कोपरगावमध्ये रक्ताचा तुटवडा असताना शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. त्या रक्तदान शिबिरामध्ये 54 रक्तदात्यांनी आपलं रक्तदान केलं. असेच विविध उपक्रम जुनी गंगादेवी येथे महाप्रसादाचे वाटप असन, आषाढी एकादशीनिमित्त खिचडीचे वाटप असन, असे विविध सामाजिक उपक्रम समर्थ ग्रुपच्या वतीने राबवण्यात येते. आज 2022 साली गणेश उत्सवाची स्थापना झाली. 2 वर्ष झाले कोरोनामध्ये गणेश उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा करता येत नव्हता. आज सर्व निर्बंध शिथिल झाले, त्यामुळे समर्थ ग्रुपच्या वतीने आज 11व्या वर्षाचे औचित्य साधून महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. या महाभंडाऱ्यामध्ये 2 ते 2500 भाविकांनी या महाभंडाऱ्याचा प्रसाद घेतला आहे. त्या सर्वांचे मी खूप आभार मानतो. असेच प्रेम समर्थ ग्रुपवर वेळोवेळी तुम्ही केला आहे, या पुढेही करत जा. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.